आपण डिस्कशन करणार आहे MSBT चं एक सर्क्युलर आलेलं आहे बघा रिगार्डिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग. आता हे इंडस्ट्रियल ट्रेनिंग जे आहे ते इंडस्ट्रियल ट्रेनिंग कोणत्या विद्यार्थ्यासाठी असते, तर जे विद्यार्थी आता सेकंड इयरमध्ये आहेत पॉलिटेक्निकचे आणि जे विद्यार्थी म्हणजे फोर्थ सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर आता बघा जवळपास 17-18 पासून आपली आय स्कीम स्टार्ट झालेली आहे आणि आय स्कीम स्टार्ट झाल्यापासून फोर्थ सेमिस्टर झाल्यानंतर बघा तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायची असते 6 वीकची, है ना. त्याचे टोटल मार्क्स असतात 150 मार्क्स, हे तुमचे फिफ्थ सेमिस्टरला ॲड होत असतात फोर्थ सेमिस्टर संपल्यानंतर. ठीक आहे, तर बघा आता 2020-21 आणि 21-22 कोविड असल्यामुळे आपण त्यांना ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने इंडस्ट्रियल ट्रेनिंग घ्यायचं MSBT ने सांगितलं होतं. बट आता 22-23 म्हणजेच आता हे 22 समर 22 एक्झाम संपल्यानंतर तुमची जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग होईल ते असेल तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन 2022-23. ठीक आहे, तर आता हे जे 22-23 इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायचं आहे तुम्हाला 6 वीकचं म्हणजेच 1.5 महिन्याचं, तर ते स्टार्टचं करायचं आहे तुम्हाला 27 जून ते 6 ऑगस्टच्या दरम्यान. ठीक आहे, आता 27 जूनपर्यंत तुमचे सगळे पेपर वगैरे संपणार आहेत, तर 27 जूनपासून ते 6 ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमच्या जवळची जी इंडस्ट्री असेल अशा ठिकाणी तुम्हाला बघा फिजिकली म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने ट्रेनिंग घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे इंडस्ट्रियल ट्रेनिंग महत्त्वाचं कशासाठी आहे, तर जर तुम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग कम्प्लीट नाही केलं तर तुम्ही फायनल इयरला प्रवेश घेऊ शकत नाही. सेकंड इयर जरी तुमचं ऑल क्लिअर असेल तरी फायनल इयरला तुम्ही प्रवेश घेऊ शकत नाही, कारण इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे तुमच्यासाठी महत्त्वाचं कंपल्सरीच केलेलं आहे. त्याचे 150 मार्क्ससुद्धा एक्स्ट्रा फिफ्थ सेमिस्टरमध्ये दिलेले आहेत त्याचे. ठीक आहे, आता बघा हे झालं इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं इम्पॉर्टंटबद्दल. आता इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे तुम्ही कुठं करू शकता, तर तुमच्या जवळपासची जी इंडस्ट्री असेल एखादी किंवा गॅरेज असेल गॅरेजवर पण करू शकता, स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी पण करू शकता, किंवा मोठी कंपनी असेल कोणती. तर कमीत कमी त्याचा ड्युरेशन किती पाहिजे, 6 वीकचा म्हणजेच जवळपास 1.5 महिन्याचा तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे कंपल्सरी करायचं आहे. जर तुमच्या जवळपास कोणती इंडस्ट्री वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे, कॉलेज तुम्हाला एखादी इंडस्ट्री प्रोव्हाइड करेल आणि त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ते ट्रेनिंग तुमचं कंपल्सरी कम्प्लीट करायचं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. यानंतर बघा या ठिकाणी काही टाइम टेबल दिलेलं आहे त्यांनी, तर बघा 5 मेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉलेजला बघा इंडस्ट्री कॉलेजशी रिलेटेड जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीची कॅपॅसिटी किती आहे वगैरे हा डेटा MSBT च्या लॉग इनमध्ये अपडेट करायचा आहे. त्यानंतर बघा इन्फॉर्मेशन ऑफ इंडस्ट्री ऑर्गनायझेशन अवेलेबल फॉर ट्रेनिंग अलॉंग विथ कॅपॅसिटी अँड कन्फर्मेशन, ऑनलाईन पद्धतीनं ही इन्फॉर्मेशन भरायची आहे, कॉलेजला भरायची आहे ती. ठीक आहे, त्यानंतर बघा स्टुडंट अँड मेंटर अलोकेशन ॲज पर स्लॉट अवेलेबल फॉर इंडस्ट्रियल ट्रेनिंग, म्हणजेच काय, तर कॉलेज काय करेल तुम्हाला एक मेंटर अलॉट करेल. जनरली बघा 15 विद्यार्थ्यांना एक फॅकल्टी ॲज अ मेंटर म्हणून अलॉट केला जातो. हे अलॉटमेंट चालेल आपली 20 मेपर्यंत. ठीक आहे, आता ह्या मेंटरचं काम काय राहील, तर मेंटरला तुम्हाला काय करायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे, वीकली रिपोर्ट त्याला त्याच तुमच्या मेंटर सर असतील त्यांना सबमिट करायचं आहे. तर या वीकमध्ये तुम्ही काय काय केलं आहे ना, त्यावरती तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करता त्या इंडस्ट्रीचा जो मॅनेजर असतो त्याची पण साईन लागते त्या ठिकाणी. तो फॉर्मॅट वगैरे मी लागेल तर तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑप्टेनिंग कन्सेंट लेटर फ्रॉम पॅरेंट ऑर गार्डियन, तुमच्या पॅरेंटकडनं एक कन्सेंट लेटर तुम्हाला साईन करून कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे, ते त्याची डेट दिलेली आहे 5 जूनपर्यंत. त्यानंतर बघा स्टुडंट अलॉटमेंट फॉर इंडस्ट्रियल ट्रेनिंग, आता जे स्टुडंटची अलॉटमेंट असेल कोणत्या इंडस्ट्रीमध्ये करायची आहे हे 10 जूनपर्यंत कॉलेजला कळवायचं आहे. त्यानंतर बघा इश्यू लेटर टू द इंडस्ट्री फॉर ट्रेनिंग अलॉंग विथ डिटेल ऑफ स्टुडंट अँड मेंटर, नंतर काय करायचं आहे, इंडस्ट्रीला एक लेटर इशू करायचं आहे, त्यामध्ये मेंटर आणि जे स्टुडंट आहेत त्यांची इन्फॉर्मेशन असेल, त्याची डेट आहे 17 जूनपर्यंत. ठीक आहे, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग आहे बघा 27 जून ते 6 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग कम्प्लीट करायची आहे.
त्यानंतर बघा मेंटर काय करत असतो, तर मेंटर टू कॅरी आउट प्रोग्रेसिव्ह असेसमेंट फॉर स्टुडंट्स ड्युरिंग द इंडस्ट्रियल ट्रेनिंग. म्हणजेच काय, तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग जे आहे तर वीकली रिपोर्ट हा मेंटरला तुम्हाला सबमिट करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा ट्रेनिंग असेसमेंट बाय मेंटर अलॉंग विथ इंडस्ट्री एक्सपर्ट ॲज अ एक्सटर्नल एक्झामिनर. आता बघा जे काही त्याचा रिपोर्ट असतो वीकली तुम्हाला, तुम्ही जे सबमिट करणार आहे मेंटरला, तर दोन वीकमधून त्याचा त्या जो तुमचे इंडस्ट्रीचे एक्सपर्ट असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते काय करतील, तर तुमच्या ट्रेनिंगबद्दल असेसमेंट करतील. असे 150 मार्क तुम्हाला फुकट मिळणार नाही आहे, तर तुमच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड राहणार आहे सगळं काही, ठीक आहे. त्यानंतर बघा सबमिशन ऑफ मार्क्स ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंग ॲट द एंड ऑफ फिफ्थ सेमिस्टर व्हेन ऑनलाईन ई मार्कशीट इज अवेलेबल. म्हणजेच काय, तर फिफ्थ सेमिस्टर संपल्यानंतर तुम्हाला हे 150 मार्क्स दिले जातील, है ना. तर हे 150 मार्क तुम्हाला फिफ्थ सेमिस्टरला मिळतील. आउट ऑफ 150 मार्क तुमचा परफॉर्मन्स पाहून त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जातील, ठीक आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. आता हे खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कॉलेजसाठी आहे, तर तुम्हाला हे काही करायची गरज नाही. तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर तुमच्या जवळपासची जी इंडस्ट्री असेल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा एक्झाम झाल्यानंतर सुट्ट्या लागतात, तुमच्या गावाकडे जर जवळपास कोणती इंडस्ट्री असेल, मोठं गॅरेज वगैरे असेल, ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ शकता, अशा ठिकाणचं नाव तुम्ही कॉलेजला सजेस्ट करायचं आहे. अदरवाईज कॉलेजनं जी इंडस्ट्री तुम्हाला दिलेली आहे त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वर्क करावं लागेल, है ना. त्यापेक्षा बेस्ट वे काय राहील, तर तुम्ही तुमच्या घरी राहून घरच्यांसोबत राहूनही तुम्ही ती ट्रेनिंग तुमची म्हणजे कम्प्लीट करू शकता. हा तुमच्यासाठी बेनिफिट ठरेल, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सर्क्युलर समजलं असेल. तर बघा यावरती आणखी काही डाऊट असेल तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.